नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर डी एन पवार पुन्हा एकदा प्रात्यक्षिक भूगोल या विषयामध्ये तुमचं स्वागत करतो। आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये नकाशाचे वर्गीकरण प्रमाणाच्या आधारे कशा पद्धतीने केले जाते, छोटे प्रमाण म्हणजे काय आणि मोठे प्रमाण म्हणजे काय याबद्दल माहिती करून घेतली। पुन्हा एकदा माहितीसाठी बघा, छोटे प्रमाणाचा नकाशा म्हणजे जेव्हा मोठा भाग त्याचा दर्शविला जातो, म्हणजे एक सेंटीमीटर बरोबर 100 किलोमीटर हे छोटे प्रमाण, तर 1 सेंटीमीटर बरोबर 1 किलोमीटर हे मोठे प्रमाण असते। मोठ्या प्रमाणाच्या नकाशामध्ये कोणतेही घटक अधिक सविस्तरपणे दर्शविता येतात। आपण याआधी या पद्धतीने छोटे प्रमाण आणि मोठे प्रमाण नकाशे बघितले। आज आपण चर्चा करूया नकाशा वर्गीकरणाचा दुसरा भाग, तो म्हणजे कार्यात्मक हेतूच्या आधारे नकाशाचे वर्गीकरण। क्लासिफिकेशन ऑफ मॅप्स ऑन द बेसिस ऑफ इट्स फंक्शन, नकाशा कोणता हेतू डोळ्यासमोर ठेवून केलेला आहे त्यानुसार नकाशाचे दोन प्रकार पडतात। एक प्राकृतिक घटक दर्शविणारे नकाशे आणि दुसरा सांस्कृतिक घटक दर्शविणारे नकाशे। प्राकृतिक घटक यालाच आपण नैसर्गिक घटक म्हणू शकतो, फिजिकल और नॅचरल फॅक्टर्स मॅप्स, आणि सांस्कृतिक घटक यालाच आपण मानवी घटक असेही म्हणू शकतो, कल्चरल और ह्युमन फॅक्टर्स मॅप। आता या दोन्ही शब्दांवरून तुमच्या लक्षात आलेलं असेल, निसर्गाशी निगडीत घटक आपण या ठिकाणी नैसर्गिक घटक नकाशांमध्ये दर्शवितो, तर मानव निर्मित किंवा सांस्कृतिक घटक आपण या ठिकाणी सांस्कृतिक आणि मानवी घटक मध्ये दर्शवितो। जसे की आता प्राकृतिक घटकांमध्ये बघा बरं कोणकोणते घटक आहे। आपण जर आपले चार आवरणांचा विचार केला तर या चार आवरणामधील जेही नैसर्गिक घटक आहे ते सर्व इथे येतात। उदाहरणार्थ शिलावरणाशी निगडीत असतील, वातावरणाशी निगडीत असतील, जीवावरणाशी निगडीत असतील किंवा जलावरणाशी निगडीत असतील, या चारही आवरणाशी निगडीत घटक आपण प्राकृतिक किंवा नैसर्गिक घटक दर्शविणारे नकाशे म्हणतो। मग तो नकाशा अगदी एखाद्या छोट्याशा भागाचा असू शकतो, एखाद्या छोट्याशा गावाचा असू शकतो, किंवा संपूर्ण जगाचा असू शकतो, किंवा एखाद्या देशाचा असू शकतो। तो कोणत्या प्रदेशाचा आहे तो भाग इथे महत्वाचा नसून तो कोणत्या घटकाचा आहे या ठिकाणी हे महत्वाचे आहे। उदाहरणार्थ प्राकृतिक नकाशे, जसे की भारत प्राकृतिक रचना, जग प्राकृतिक रचना, नाशिक जिल्हा प्राकृतिक रचना, किंवा या प्राकृतिक रचनांमध्ये पुन्हा उतार दर्शविणारे नकाशे किंवा उंची दर्शक नकाशे, त्रिमित स्वरूपाचे नकाशे, याही पद्धतीने आपल्याला याचं वर्गीकरण करता येतं। त्यानंतर विविध प्रकारची नदी प्रणाली असेल, मग नदी खोरे असतील किंवा त्या नदीची पूर्ण प्रणाली असेल, उदाहरणार्थ गोदावरी नदी असेल, या गोदावरी नदीची पूर्ण प्रणाली तिच्या उगमापासून नदी जिथे जाऊन मुखाला मिळते तिच्या मुखापर्यंत तिला येऊन मिळणाऱ्या नद्या, सहाय्यक नद्या, उपनद्या, ही सर्व नद्या आपण एकाच खोऱ्यामध्ये जेव्हा दर्शवतो तेव्हा ती नदी प्रणाली होते। मग तिच्या संदर्भामधील नकाशे असू शकतात, मग नदी प्रणाली, नदी क्रमांक, यानुसार स्ट्रीम ऑर्डर नंबर, हासाही नकाशा असू शकतो, किंवा नदी खोरे विविध प्रकारचे त्याचाही नकाशे असू शकतो। हवामान घटक विषयक नकाशे हा देखील प्राकृतिक किंवा नैसर्गिक भाग आहे। याच्यामध्ये आपण एखाद्या भागातील किंवा एखाद्या देशाचं जगाचं पर्जन्य वितरण, मग ते दैनिक असू शकतं किंवा महिन्याचं असू शकतं, वर्षाचं असू शकतं, या पद्धतीने पर्जन्याचं वितरण दाखवू शकतो, तापमानाचं वितरण दर्शवू शकतो, त्या ठिकाणी आपण वाऱ्यांची दिशा संदर्भामध्ये नकाशे बनवू शकतो, किंवा भारतीय दैनंदिन हवामान दर्शक नकाशे हे देखील नैसर्गिक घटक दर्शवणारे नकाशे आहेत। मृदयविषयक नकाशे, मृदेचे अनेक प्रकार असतात, मृदयाचा मृदा प्रकार असेल किंवा मृदेचे रासायनिक गुणधर्म दर्शवणारे नकाशे असतील, मृदेचे प्राकृतिक गुणधर्म दर्शवणारे नकाशे असतील, मृदेचे जलविषयक गुणधर्म दर्शवणारे नकाशे असतील, तर हे सगळे घटक मृदा घटक विषयक नकाशांमध्ये म्हणजे नैसर्गिक घटक नकाशांमध्ये येतात। नंतर आहे वनस्पती घटक विषयक नकाशे। यामध्ये वनस्पतींचं जगातील वितरण असेल, वनस्पतींचे प्रकार असतील किंवा वनस्पतींची घनता असेल, या पद्धतीने नकाशे दर्शवित असतात। म्हणजे कालखंडानुसार ते नकाशे असू शकतात। प्राणी घटक विषयक, म्हणजे विशिष्ट प्रकारचे प्राणी कुठे आढळतात किंवा प्राण्यांचं वितरण कोणतं आहे, या पद्धतीने देखील प्राकृतिक नकाशे असू शकतात। नंतर महासागरांच्या संदर्भामध्ये, ज्या ठिकाणी ओशन करंट्स असतील किंवा ओशन टेम्परेचर असेल, म्हणजे सागर जलाचे तापमान, सागर जलाची क्षारता,
सागरी जलाचे विविध प्रकारचे प्रवाह या पद्धतीने विविध नैसर्गिक आणि प्राकृतिक घटकाचे नकाशे असतात। हे तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे ते अगदी छोट्या भागापासून अत्यंत मोठ्या प्रदेशाचा किंवा संपूर्ण जगाचा देखील नकाशा असू शकतो। यानंतर सांस्कृतिक व मानवी घटक नकाशामध्ये बघा बरं, भूमी उपयोजन। भूमी उपयोजन म्हणजे काय? जेव्हा मानव पृथ्वीचा किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागाचा उपयोग विविध कारणांसाठी करतो, त्याचं उपयोजन करतो, तेव्हा त्याला भूमी उपयोजन म्हणतात। उदाहरणार्थ मानवाने त्या ठिकाणी शेती केली तर शेती खालील क्षेत्र, मानवाने त्या ठिकाणी घर बांधली तर बिल्टअप एरिया, रस्ते बांधली बिल्टअप एरिया किंवा इतरही अनेक घटक या ठिकाणी असू शकतात। मग अशा एखाद्या जिल्ह्याचा भूमी उपयोजनाचा नकाश असेल, ज्याला आपण लँड इज लँड कव्हर मॅप म्हणतो, किंवा एखाद्या जिल्ह्याचा असेल, देशाचा असेल, गावाचा असेल, असे हे नकाशे असतात। संरक्षण क्षेत्राच्या संदर्भामध्ये विविध नकाशे असतात। आर्थिक घटक म्हणजे या ठिकाणी आर्थिक घटक, भौगोलिक आर्थिक घटक जेव्हा त्याचं वितरण दर्शवलेलं असेल तर ते वितरणात्मक नकाशे आर्थिक घटकांमध्ये येतात। सामाजिक घटक विषयक नकाशे असू शकतात। सामाजिक घटकांमध्ये मग विविध प्रकारचे धार्मिक वितरण असेल, वांशिक वितरण असेल किंवा विविध सामाजिक घटक असतील याचंही वितरण दर्शवलं। काही ऐतिहासिक नकाशे असतात, काही राजकीय नकाशे असतात। म्हणजे राजकीय नकाशांमध्ये एखादा देश असेल त्या देशाचे विविध प्रकारचे राज्य असतील किंवा एखादं राज्य असेल त्याचे जिल्हे असतील, तर ही राजकीय घटक विषयक नकाशे असतात। लोकसंख्या, मग लोकसंख्येचे वितरण, लोकसंख्येची घनता, स्त्री पुरुष प्रमाण किंवा कार्यकारी लोकसंख्या, वयोगटानुसार लोकसंख्या, अशी लोकसंख्येची विविध आस्पेक्ट ज्या नकाशाच्या आधारे दर्शवले जातात त्याला लोकसंख्या घटक विषयक नकाशे म्हणतात। आणि हे देखील नकाशे सांस्कृतिक किंवा मानवी घटक विषयक नकाशे आहेत। वाहतूक व दळणवळण, रस्ते वाहतूक, जल वाहतूक, सागरी वाहतूक, हवाई वाहतूक, या सगळ्या प्रकारच्या वाहतूक। दळणवळणमध्ये कम्युनिकेशन, विविध प्रकारचे टेलिग्राफ लाईन असतील किंवा तार लाईन असतील, याही पद्धतीचे नकाशे अगदी छोट्याशा शहरापासून अगदी देशाचे किंवा जगाचा देखील असू शकतो। वसाहत, मग वसाहतीची घनता, वसाहतीचा आकार, आकारमान, यानुसार वसाहतीचे नकाशे असू शकतात। काही प्लॅनिंग नकाशे असतात, त्याला नियोजनात्मक नकाशे म्हणतात। जिल्हा नियोजन नकाशा किंवा राज्य नियोजन नकाशा, शहर नियोजन नकाशा, कृषी विषयक नकाशे, त्याच्यामध्ये पिकांचं वितरण असेल, पिकांचे विविध प्रकार असतील, हे दाखवता येतात। औद्योगिक घटक विषयक नकाशे असतील, आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भात असेल, पूर आपत्ती व्यवस्थापन नकाशा, त्यानंतर भूकंप आपत्ती व्यवस्थापन नकाशा, भूकंप आपत्ती प्रदेश किंवा वादळ आपत्ती प्रदेश, असे नकाशे असतात। साधन संपत्ती किंवा स्थावर मालमत्तेचे देखील नकाशे असतात। उदाहरणार्थ गट नंबर, रेव्हेन्यू मॅप किंवा शेतीचा नकाशा असेल, हे नकाशे साधन संपत्ती किंवा स्थावर मालमत्तेचे नकाशे असतात। आणि हे देखील मानवी घटकांमध्ये या वर्गीकरणामध्ये या प्रकारात येतात। मित्र हो, तुमच्या लक्षात आलं असेल की नकाशाचे हेतू जेव्हा डोळ्यासमोर ठेवले जातात तेव्हा तो नकाशा एकतर नैसर्गिक घटकांमध्ये जाऊ शकतो किंवा तो सांस्कृतिक, जेव्हा तो मानवनिर्मित असेल, मानवाच्या संदर्भात तो घटक असेल तेव्हा तो मानवी घटक, जेव्हा तो निसर्गाचा घटक असेल तेव्हा तो प्राकृतिक घटक, या पद्धतीने आपल्याला वर्गीकरण करता येतं। आणि या आधारे अनेक नकाशे हे बनवले जातात। म्हणजे नकाशे छोट्याशा प्रदेशापासून संपूर्ण पृथ्वीचे देखील असू शकतात। त्या ठिकाणी प्रदेश कोणता आहे, भौगोलिक आहे की राजकीय आहे, हा भाग वेगळा, परंतु हेतू कोणता आहे हा भाग या ठिकाणी महत्वाचा असेल। आता आपण या ठिकाणी काही नकाशे पुन्हा बघूया। जसे की आता प्राकृतिक घटकांमध्ये सांगितल्याप्रमाणे या ठिकाणचे हे जे काही विविध नकाशे आहेत आणि सांस्कृतिक घटकांमध्ये दर्शवलेले हे नकाशे असतील, त्याचे प्रकार बघा। आता आहे नाशिक जिल्हा प्राकृतिक। मग हा नकाशा कोणत्या प्रकारामध्ये मोडतो? तर नाशिक जिल्हा प्राकृतिक या ठिकाणी नकाशा हा नैसर्गिक नकाशा प्रकार आहे। हा नैसर्गिक आहे, म्हणजे तुम्ही बघू शकतात या नकाशामध्ये काय काय दर्शवलेलं आहे। बरं, या नकाशामध्ये उंची आहे, समुद्र सपाटीपासून संपूर्ण प्रदेशाची उंची, ती उंची इथे सूचीमध्ये दर्शवलेली आहे। नंतर या नकाशामध्ये विविध प्रकारची धरणं आणि नदी प्रणाली, मुख्य नद्या दिसत आहेत ते या पद्धतीने, नंतर मुख्य डोंगर रांगा या नकाशामध्ये दिसत आहेत। तर अशा पद्धतीने हा नकाशा प्राकृतिक नकाशा आहे। नंतर या ठिकाणी पुन्हा प्राकृतिक प्रकारामध्ये किंवा नैसर्गिक नकाशामध्ये
हा नाशिक जिल्ह्याचा उतार दर्शवणारा नकाशा आहे, उतार डिग्री मध्ये उतार या ठिकाणी दर्शवलेला आहे। नंतर पुन्हा नाशिक नदी प्रणाली, आता बघा नाशिक जिल्ह्याचे सगळ्या मुख्य नद्या या ठिकाणी दर्शवलेल्या आहेत, म्हणजे हा नैसर्गिक नकाशा आहे। असा हा जगाचाही असू शकतो, भारताचा असू शकतो। नंतर हवामान दर्शक नकाशामधलं एक उदाहरण इथे दर्शवलेलं आहे, नाशिक जिल्हा रेनफॉल व्हेरिएशन, म्हणजे नाशिक जिल्ह्याचं पर्जन्याचं वितरण कसं आहे मिलीमीटर मध्ये, ते या दर्शक नकाशात दाखवलं। म्हणजे इथे हेतू काय आहे, तर पर्जन्याचं वितरण दर्शविणे। नंतर आता बघा, हा एक तालुका आहे, या तालुक्यामध्ये नदी प्रणाली म्हणजे स्ट्रीम ऑर्डर नंबर स्ट्रॅलरच्या मेथडनुसार दाखवलेले आहेत, प्रथम क्रमांकाच्या नद्या, द्वितीय क्रमांकाच्या आणि अशा पद्धतीने सहाव्या क्रमांकाची नदी हे या ठिकाणी दर्शवले। म्हणजे इथे हेतू आहे नदींचं क्रमवारी ठरविणे, तो नैसर्गिक नकाशा आहे। या ठिकाणी नदीची क्रमवारी बरोबरच नदीचे खोरे दर्शवलेले आहेत, म्हणजे याला आपण वॉटरशेड मॅप म्हणू शकतो, हा देखील नैसर्गिक नकाशा आहे। आता हा नकाशा बघा बरं, यामध्ये पुढे जरी गावांची बाउंड्री दर्शवलेली असती तरी मुख्य घटक जो दाखवलेला आहे, जो हेतू याचा आहे, तो म्हणजे मृदा प्रकार। म्हणून मृदा प्रकार हा नैसर्गिक घटक आहे, म्हणून हा नकाशा चांदवड तहसील सॉइल टाइप मॅप, नाशिक चांदवड तालुका मृदा वितरण मॅप, हा कोणता नकाशा आहे, तर हा नैसर्गिक नकाशा आहे। आता हा कोणता नकाशा आहे, परसेंटेज मॉइश्चर। मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मृदेचे रासायनिक प्राकृतिक आणि जलविषयक विविध असे प्रकारचे घटक असतात, आणि त्यानुसारही विविध प्रदेशाचे नकाशे बनविता येतात, त्याचं वितरण दर्शवता येतं, म्हणून हे देखील नैसर्गिक नकाशे आहे। बघा पीएच सामूचं वितरण या ठिकाणी दाखवलेलं आहे, नंतर पाणी मुरण्याचा दर इन्फिल्ट्रेशन रेट व्हेरिएशन, दर 2 मिनिटाला किती आहे, दर 2 मिनिटाला किती सेंटीमीटर पाणी मुरतं, ते या नकाशात दर्शवलेलं आहे। किंवा हायड्रोलिक कंडक्टिव्हिटी आहे, नंतर पुन्हा मृदेचं खनन किंवा मृदा ऱ्हास कसा होतोय त्याचं वितरण या ठिकाणी दर्शवलेलं आहे। आता ही झाली सगळी नैसर्गिक नकाशा। आता आपण काही उदाहरणं बघूया प्राकृतिक सॉरी मानवी नकाशांची। आता नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्टेशन वाहतूक, नाशिक जिल्हा वाहतूक व्यवस्था, यामध्ये सर्व मुख्य राष्ट्रीय मार्ग दाखवलेले आहेत, राज्य मार्ग दाखवलेले आहेत, जिल्हा मार्ग दाखवलेले आहेत, रेल्वे लाईन दाखवलेल्या आहेत। या पद्धतीने नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्टेशन हा नकाशा म्हणजे मानवी घटक दर्शवणारा नकाशा। हा ठिकाणी राजकीय नकाशा आहे, म्हणजे या ठिकाणी हा या तालुक्याचे विविध प्रकारची गावं या तालुक्यात कोणती आहेत ती दर्शवलेली आहेत, म्हणून हा पुन्हा मानवी नकाशा। लोकसंख्या घटक विषयक नकाशा आहे, या ठिकाणी 2011 मधील गाववाईज लोकसंख्येची घनता किंवा वितरण कसं आहे ते या ठिकाणी दर्शवलेलं आहे। नंतर टोटल वर्कर, म्हणजे त्या तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये किती वर्कर्स आहेत, कामगार आहेत, त्यांचं प्रमाण किती आहे, त्याचं वितरण या नकाशा दर्शवलेलं आहे, म्हणून हा देखील मानवी नकाशा। पुढचा नकाशा बघा पुन्हा मेन वर्कर पॉप्युलेशन, त्यांचे प्रकार। आता इथं स्त्री पुरुष प्रमाण 2011 मधलं प्रत्येक गावानुसार स्त्री पुरुष प्रमाण वितरण दर्शवलेलं आहे, मग तोही कोणता नकाशा होईल, तर मानवी घटक दर्शवणार। यानंतर या ठिकाणी नाशिक जिल्ह्यातील पिकांचे वितरण दर्शवलेलं आहे, प्रत्येक तालुक्याने हा पीक कोणकोणत्या प्रकारचे आहे त्याचं वितरण दर्शवलेलं आहे, हा देखील कृषी घटक विषयक नकाशा, म्हणजे प्राकृतिक नसून मानवी घटक दर्शवणारा नकाशा। भूमी उपयोजन, भूमी उपयोजनाचा नकाशा हा देखील प्राकृतिक नकाशा आहे। नंतर नाशिक जिल्हा आहे आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे मार्केट्स दर्शवलेले आहे, विविध प्रकारचे खेडे दर्शवलेले आहेत, हा देखील कोणता नकाशा आहे, तर हा मानवी घटक दर्शवणारा नकाशा। त्यानंतर भूमी उपयोजनाचे ज्या ठिकाणी एका छोट्याशा खोऱ्याचे नकाशे आहे, म्हणजे नकाशा एकतर खोऱ्याचा असू शकतो, नैसर्गिक भागाचा असू शकतो, भौगोलिक भागाचा असू शकतो किंवा राजकीय प्रदेशाचा असू शकतो। नंतर अशा पद्धतीने याहीपेक्षा अनेक नकाशे येथे दर्शविता येऊ शकतात, परंतु या व्हिडिओचा किंवा आजच्या लेक्चरचा मुख्य उद्देश होता की तो म्हणजे नकाशाचे हेतूच्या आधारे वर्गीकरण,
ज्यामध्ये आपण प्राकृतिक किंवा नैसर्गिक नकाशे म्हणतो किंवा मानवी किंवा सांस्कृतिक नकाशे असे नकाशाचे वर्गीकरण करता येतात। अशा पद्धतीने आपण नकाशांचे दोन प्रकारे वर्गीकरण बघितले, एक प्रमाणाच्या आधारे आणि दुसरे नकाशाचे हेतूच्या आधारे। धन्यवाद।